दिवाळी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नाशिकच्या पोलिसांनी नागरिकांना चोरीस गेलेला मुद्देमाल परत करून दिवाळी भेट दिली. चोरीस गेलेल्या वस्तू परत मिळत नाही हा समज नाशिक पोलिसांनी खोडून काढला. वर्षभरात हरवलेला चोरी गेलेला तब्बल 1.5 कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी एका समारंभातून सन्मानपूर्वक परत केला. नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन रावसाहेब थोरात सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी वर्षभरात चोरीला गेलेला 1.56 कोटी मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला. यात रोख रक्कम, सोन्याच्या वस्तू, मोटरसायकल, मोबाईल आदींचा समावेश होता. शोधण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या डॉग स्क्वॉड मधील मॅक्स डॉगचा गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांनी कार्यक्रमाबाबत माहिती दिली. तसेच नाशिकमध्ये पोलिसांची संख्या फक्त 3000 असली तरी पोलीस खात्यातील मानाचा असलेला जनरल चॅम्पियन अवॉर्ड नाशिकला मिळाला आहे असे सांगितले. आम्ही जवळपास मागील 6 महिन्यामध्ये जे कारण आता आमची 4th time आम्ही लोकांचा मुद्देमाल परत करतोय आणि आता दीपावलीच्या सण आजपासून सुरू झालेली दीपावली आणि आपण आज जवळपास 1.56 कोटी रुपयांचा मुद्देमाल लोकांना परत केलेला आहे आणि त्याच्यात सगळे प्रकारचा मुद्देमाल होता. त्याच्यात गाड्या होती, त्याच्यात मोबाईल फोन्स होते, त्याच्यात सोनसाखळी होती, इतर मुद्देमाल होते, सगळं आम्ही आज लोकांना परत केलेलं आहे. जे ज्यांची ज्यांची फिर्याद होती म्हणजे 15-15 लाखाचा मुद्देमाल एकच जे घरातून चोरी गेला होता ते सगळं आज आपण लोकांना परत केलेलं आहे. आणि याच्या मागचा हेतू एकच आहे की जे आमचं काम आहे पोलिसांचं की क्राईम थांबवणे, जर क्राईम झाला तर त्याच्यानंतर तो डिटेक्ट करणे आणि प्रॉपर्टी जी गेलेली आहे ते रिकवर करणे. आणि फार मोठी संख्यामध्ये आपण प्रॉपर्टी रिकवर केलेली आहे आणि आज लोकांना ते प्रॉपर्टी परत देताना आनंद होतो आहे आणि दीपावलीचा सण त्यांचा चांगला साजरा होतो आहे असं आज लोकांची आपली भावनामधून पण सांगितलेलं आहे. तर आम्हाला असं वाटतं आहे की पोलिसांची जे काम आहे आमचे ते आम्ही आज काम करण्यामध्ये सार्थ आम्ही झालो आहे. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, काँग्रेसचे शाहू खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश जगदाळे, माजी महापौर अशोक मुर्तडक, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, माधुरी कांगणे, श्रीकृष्ण कोकाटे,
सर्व सहाय्यक आयुक्त आणि सर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.